अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे शरद पवार आणि अजित पवार या दोन गटात सध्या पक्ष विभागला गेलाय शरद पवारांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू मानल्या जाणाऱ्या नेत्यांनीच बंडखोरी करत पवारांपुढे आव्हान उभं केलंय ही फूट पक्षातील अनेक नेत्यांच्या जिवारी आहे त्यामुळे पवारांना सोडून गेलेल्या प्रत्येक नेत्याला त्यांच्या भूतकाळाची आठवण करून दिली जाते शरद पवारांसोबत असणाऱ्या रोहित पवारांनीही आता या बंडखोरांवर अनोख्या पद्धतीने निशाणा साधलाय रोहित पवारांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून काही फोटोग्राफिक्स पोस्ट केलेत त्यामध्ये रोहित पवारांनी आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील येवल्याचे आमदार छगन भुजबळ आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या राष्ट्रवादीतील कारकिर्दीचा पाढा वाचलाय दिलीप वळसे वळसे रोहित पवार लिहितात माननीय पाटील साहेब आदरणीय पवार साहेबांनी स्वतःच्या मुलाप्रमाणे जपलेला नेता म्हणून तुम्हाला अख्खा महाराष्ट्र ओळखतो तुमच्यावर तर साहेबांचा सर्वाधिक विश्वास होता पण अचानक का असं काय संकट आलं की तुम्हाला आपली निष्ठा गहाण ठेवावी लागली आपल्या विचारधारेला मूठ माती द्यावी लागली हे महाराष्ट्राला जाणून घ्यायचंय केवळ सत्तेसाठी अशा प्रकारची बंडखोरी आपल्यासारख्या ज्येष्ठ नेत्याकडून अपेक्षित नव्हती या पोस्ट मध्ये रोहित पवारांनी वळसे पाटलांची राजकीय कारकीर्दही ज्यामध्ये शरद पवारांच्या स्वीय सहायकापासून आतापर्यंत सात वेळा आमदार एकोणीसशे नव्वद ला आंबेगाव मतदारसंघातून आमदार एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार दोन मध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दोन हजार तीन ते दोन हजार चार ऊर्जा मंत्री दोन हजार पाच ते दोन हजार आठ वैद्यकीय शिक्षण आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दोन हजार आठ ते दोन हजार नऊ वित्त नियोजन मंत्री ते चौदा विधानसभा अध्यक्ष दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री गृहमंत्री शेवटी रोहित पवार म्हणतात हे सगळं वाचल्यावर लोक म्हणतील की असा अन्याय आमच्यावरही व्हायला पाहिजे आपल्या दुसऱ्या पोस्ट मध्ये रोहित पवारांनी भुजबळांबाबत म्हटलंय की माननीय भुजबळ साहेब प्रथम शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये माननीय पवार साहेबांनी तुमची नेहमीच काळजी घेतली एक लढाऊ शिलेदार म्हणून माननीय साहेबांचे तुम्ही पाठीराखे होतात संकटाला ही न घाबरता तुम्ही जेलमध्ये गेलात पण अचानक तुम्हाला असं काय झालं की तुमची भाषा एकशे नव्वद अंशात बदलली आणि माननीय पवार साहेबांची तुम्ही साथ सोडली मला वाटतं स्वार्थ हा जेव्हा विठ्ठल झाला तेव्हा आपला आणि स्वार्थाच्या स्वार्था आड येणारे सगळे आपल्याला बडवे वाटू लागले या पोस्ट मध्येही रोहित पवारांनी भुजबळ यांची राजकीय कारकीर्द लिहिली एकोणीसशे एक्क्याण्णव पासून एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंत महसूल गृहनिर्माण आणि झोपडपट्टी सुधारणा खात्याचे मंत्री एकोणीसशे शहाण्णव मध्ये विधान परिषद विरोधी पक्षनेता एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार उपमुख्यमंत्री गृहमंत्री दोन हजार चार ते दोन हजार आठ दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री नऊ ते दोन हजार चौदा सार्वजनिक बांधकाम मंत्री दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस म्हणजेच महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री अशीच सेम पोस्ट प्रफुल्ल पटेलांबाबतही करण्यात आली आहे रोहित पवार म्हणतात साहेब आपले वडील मनोहरभाई यांच्या निधनानंतर पवार साहेबांनी आपल्यावर दाखवलेलं प्रेम आणि माया ही सर्व श्रुत आहे पवार साहेबांचा सखासोबती म्हणून आपली राजकारणात ओळख होती पण असं काय झालं की आपल्याला मोठं करणाऱ्या आपल्याच गुरुला आपण फसवलं पटेल यांच्या पोस्ट मध्येही रोहित पवार यांनी पटेल यांची राजकीय कारकीर्द लिहिली आहे त्यामध्ये एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये गोंदिया नगर परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती एकोणीसशे एक्क्याण्णव साली पहिल्यांदा लोकसभेवर निवड दोन हजार मध्ये राज्यसभा खासदार दोन हजार सहा मध्ये पुन्हा एकदा राज्यसभा खासदार दोन हजार नऊ लोकसभेवर निवड दोन हजार सोळा लोकसभेला पराभूत झाल्यावर राज्यसभा खासदार दोन हजार चार ते दोन हजार अकरा या काळात केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री दोन हजार बारा ते दोन हजार बावीस अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष जून दोन हजार तेवीस मध्ये पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून निवड रोहित पवारांनी केलेल्या या पोस्ट सध्या चांगल्याच चर्चेत आहेत पवारांसोबत तब्बल दोन दशकांहून अधिक काळ काम केलेल्या नेत्यांनीच पक्षाचे दोन तुकडे केल्याने पवारांसह पूर्ण महाराष्ट्रालाच हादरा बसलाय त्यामुळे रोहित पवारांनी उपस्थित केलेल्या सवालांवर आता हे तीन बडे नेते काय उत्तर देणार हे पाहावं लागेल तुर्तास या बातमी तितकंच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा सरकारनं आम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका